कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघातर्फे वार्षिक स्नेह संमेलन व अशोकराव नरसिंहराव कदम यांच्या स्मरणार्थ समाजस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन तालुका खालापूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघातर्फे वार्षिक स्नेह संमेलन व कैलासवासी अशोकराव नरसिंहराव कदम यांच्या स्मरणार्थ समाजस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन खालापूर येथील मौजे जामरूक वावंडळ येथे शनिवार दिनांक 6 एप्रिल ते रविवार दिनांक 7 एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. शनिवारी 6 एप्रिल रोजी सायंकाळी खुला व कुमार गटासाठी समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नितीन देशमुख व उद्योजक मोतीरामजी ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खेळाडूंनी उत्साहाने भाग घेऊन बक्षिसांची लयलूट केली. रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी समाजातील गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार तसेच समाजातील कर्तृत्ववान ज्येष्ठांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विवेक रघुनाथराव मोरे, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गणपतराव शिंदे, कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष सुरेशराव मोरे, कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाचे माजी कार्याध्यक्ष सुरेशराव कदम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव शंकरराव कदम उपस्थित होते. रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी कबड्डी स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी उद्योजक माननीय सुधीर ठोंबरे, उद्योजक नितीन रायचुरा, समस्त साळुंखे परिवार सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे तसेच अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष विठ्ठल मोरे व अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष पवन राजारामराव कदम यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. साधारण आम्ही 5 जिल्ह्यामध्ये विस्थापित झालेली गावं आणि 350-400 किलोमीटर अंतरावर आमचं पुनर्वसन झालं आणि इथून तर एकंदरीत सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संघटना स्थापन केली. आणखी ह्यामध्ये खास करून चिपळूण दसपट्टी तिथून इथून 300 किलोमीटर अंतरावरून साधारण काहीतरी 10 तरी संघ इथे आज सहभागी आहेत. आणि कबड्डी हा खेळ म्हणजे आमच्या समाजाचा म्हणजे एक आत्मा म्हणा हरकत नाही अशा पद्धतीने लोक आमची प्रेम करतात. साधारणतः रत्नागिरी उपनगर जिल्हा रायगड जिल्हा ह्याच्यामध्ये 4 ते 5 खेळाडू दरवर्षी प्रतिनिधित्व करतात. इंडियाचं प्रतिनिधित्व करतायत. आज प्रो कबड्डीमध्ये भरपूर आहेत. इंडियाचं प्रतिनिधित्व करणारे निलेश शिंदे आहे, त्यानंतर अशोक शिंदे आहेत, प्रतापराव शिंदे आहेत, त्यांचे कार्यकर्ते समाजामध्ये आज महाराष्ट्र राज्यावर बॉडी आहे. त्यानंतर नितीन मोरे आहे प्रो कबड्डीमध्ये खेळणारे, आता तिथं महाराष्ट्राचं पार्टिसिपेट करणारे प्रदीप शिंदे पण आलेला आहे. असे भरपूर खेळाडू ह्या इथून निघालेले. जिल्ह्यामध्ये तर भरपूर खेळाडू आहेतच आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि स्टेट आणि इंडियासाठी सुद्धा खेळलेले. आणि कुठेतरी आपल्या समाजातल्या खेळाडूंना आपण त्यांचा काहीतरी सन्मान करावा म्हणून ही टुर्नामेंट असं हे जवळजवळ आम्ही 26 गावं 23 गावं आहेत त्यांची ही टुर्नामेंट आहे. धन्यवाद.